आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी रोहिणीका वानखडे, स्वानंद न्यूजच्या पुन्हा विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. उल्हासनगर शहरात गावठी दारू आणि गांजा हे सर्रासपणे विकले जातात. याला विरोध करणाऱ्याचा जीव घ्यायला देखील विक्रेते मागे पुढे पाहत नाही. असाच प्रकार उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमान नगर येथे घडला आहे. उल्हासनगर कॅम्प 2 मध्ये हनुमान नगर आहे. या हनुमान नगर आणि बाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू विकली जाते. या दारू विक्रीला शिंदे कुटुंबांनी विरोध केला होता. याचा राग मनात धरून कुलाल आणि गुप्ता कुटुंबांनी लग्नाचा आहेर पोचवण्यासाठी मोटरसायकलवरून जाणाऱ्या नितीन जनार्दन शिंदेला जबरदस्तीने घरात खेचून घेतले. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी तब्बल 17 वार केले. मी माझ्या मित्राच्या घरी आहेरची साडी द्यायला चाललो होतो त्याच्या आईला. मला रस्त्यात अडवून बाबूराव कुलाल, संजीव कुलाल, शशिकांत कुलाल, संतोष कुलाल, सोनू कुलाल, राम परवेश गुप्ता युवकांनी मला मारलं. कोयता सुरा माझ्यावर राखेल टाकून मला जाळायचा प्रयत्न केला. राखेलच्या याच्याने ते माचीस वल्लं झालं, त्याच्यामुळे ती माचीस जळाली नाही. मी मला मार गल्लीमध्ये वडून नेलं आणि आतमध्ये बंद करून मला मारलं. यापूर्वी देखील अशा प्रकारचे हल्ले बेकायदेशीर धंदे करणारे बिंदिकपणे करतात. त्यांना पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. सकाळ सकाळी तो चालला होता अंबरनाथला आहेर घेऊन, म्हणजे लग्नाला आलेले पाहुण्यांना आहेर द्यायला तो चालला होता सकाळ सकाळी गाडी घेऊन. तर त्याला गाडी पाडली आणि त्याला घरात ओढून घेतलं. त्याला घरात ओढून घेतल्यानंतर त्याला वारंबिरं केले. ओके, पण का, पण असं का केलं? आता त्यांना काय, त्यांना माहीत असेल कशाला मारलं त्या लोकांनी. व्यवसाय वगैरे आहे का? व्यवसाय बोलला, तिथं दुकान आहे, किराणा दुकान आहे, घर आहे. नाही नाही, त्यांचा समोर त्यांचा. हा, माझा भाऊ तो ड्रायव्हर आहे, गाडी चालवतो तो. गाडी चालवतो? हा, टेम्पो ड्रायव्हर आहे. मग वाद कसला होता का? वाद पहिलेचा वाद होता तो. आता हा, काय वाद होता? वाद पहिलेचा झगडे बिगडेचा असंच, घरगुतीचा असंच, आजूबाजूचे झगडे. त्याचं नाव काय भावाचं? भावाचं बाप्पू जनार्दन शिंदे. आणि तुमचं नाव? माझं योग्य जनार्दन शिंदे. राहायला कुठे तुम्ही? हनुमान नगर. हॅलो, 2 मिनिट का? ओके, म्हणजे तुम्हाला काय वाटतं हा कशावरनं झालेला? हे पहिले मी त्याला पकडून दिलता, त्यांना एक्साईजवाल्यांना दारू पकडून दिलता. त्यांचा क्वार्टर ऐकतात, बियर ऐकतात, घासले ऐकतात, म्हणजे सगळे गैर कानून धंदे करतात. तुम्ही काय त्यांची तक्रार वगैरे करून? पहिले तक्रार केली होती मी 2-3 बार. त्यासाठी ते लोक खुन्नस काढू राहिलेत. हमेशा यायचे, हमेशा शिवाय द्यायचे, पण मी कंट्रोल करायचं, जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या. पण ते लोकांनी मौका बघितला, बाबा घरात लग्न आहे आणि याच्यामध्ये कसा यांचा खराब करायचा पाहुण्यांमध्ये. म्हणजे फक्त भावात वारच केले की वार राखेल बी टाकलंय, राखेल बी टाकलंय, घास वार बी केलेत. नितीन हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. नितीनवर हल्ला करणाऱ्यांना कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष राधाचरण करोतिया यांनी केली आहे. आमच्या काँग्रेसचा कार्यकर्ता विजया शिंदे आणि योगेश शिंदे त्यांनी तिथे हनुमान नगरमध्ये गैरधंदे करणारे, यांचा दारूचा धंदा, यांचा काय काय गैरधंदे आहे, त्यात त्यांचा तक्रार दिली होती काही 2-3 महिने अगोदर. त्यांचा राग काढून आज यांचा जे भाऊ आहे, यांचा जे धीर आहे, त्याच्यावरती हल्ला केला आहे, त्याच्या 17 वार केले. तर असा काँग्रेसचे कार्यकर्ता परिवारावरती जर होत असेल तर तसा आमचा विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला की ज्या लोकांनी असं जे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती नियमानुसार त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. आणि जे यांचे जे धंदे चालू आहेत तिथे कुठल्याही प्रकारचे जे गैरधंदे आहे ते उद्ध्वस्त करून आणि पोलिसने याच्यावरती कारवाई करावी. जर यांनी असं केलं नाही तर आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही पुढे जाणार आणि जे काय आंदोलन वगैरे होतं ती पण करू. समोरचे कोणते पक्षाचे आहेत का हे मला माहीत नाही, परंतु आमचा जे पक्षाचे जे कार्यकर्ता आहे ती त्यांचा परिवारावरती यांचा जे धीर आहे विजय शिंदेचा आणि यांचे जे पती आहे योगेश शिंदे
ज्यांचा भाऊ आहे त्यांच्यावरती आज हमला केलेला आहे आणि हा खूप निंदनीय आहे. निंदा करतो. या घटनेची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पथकाला मिळतातच. त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नितीनला मध्यवर्ती रुग्णालयाला हलविले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. हेमा बारस्कासह हितेश आजगावकर, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.